बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेले आहेत. बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर हे छापे टाकण्यात आलेत. बेहिशेबी मालमत्ता आणि कर चुकवेगिरीच्या संशयावरून छापे टाकले गेलेले आहेत. कोल्हापूरसह इचलकरंजी जयसिंगपूर या ठिकाणीही छापे टाकले जातील किंवा टाकले जात आहेत यासंदर्भातली माहिती मिळते. कारवाई केली जाणार आहे, पण या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते, गोपनीयता ठेवली जाते. ईडीच्या 2 पथकांनी छापे टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीकडून बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे टाकले जात आहेत. कोल्हापुरात 4 ठिकाणी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी ईडीने छापे टाकलेले आहेत. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, या ईडीच्या छापेमारी संदर्भात काय अधिक माहिती मिळते? खरं तर 4 ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात सुवर्णाई छापे मारलेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूर पोलीस यंत्रणेला याबाबतची कुठलीही माहिती देण्यात आली नाही. ईडीनं परस्पर हे सगळे जे छापे आहेत ते मारलेले आहेत. यामध्ये आपल्याला सूत्रांकडून जी माहिती समजते त्यानुसार कोल्हापूर जयसिंगपूर आणि इचलकरंज इथल्या माजी नगरसेवकाचा देखील यामध्ये समावेश आहे. सराफ व्यावसायिकांचा समावेश आहे, त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांचा देखील समावेश आहे. आणि ह्या सगळ्यांनी सगळे उद्योजक असतील, हे सगळे व्यापारी असतील, यांनी बेहिशेबी मालमत्ता बाळगली आणि कर चुकवेगिरी केली असा एक संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीने आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. संदीप, तूर्तास धन्यवाद. इथे थांबवावं लागतंय आपल्याला. आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल अधिक माहिती आपल्याकडनं घेत राहणार आहोत. आमचे प्रतिनिधी संदीप आपल्याला अधिक माहिती देत होते. कर चुकवेगिरी आणि बेहिशेबी माल यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे, ही छापेमारी करण्यात आली. या बातमीसह या बुलेटिनमध्ये आता इथं